17 वर्षीय तरुणी प्रियकराला भेटायला जाण्यासाठी 14 वर्षीय भाचीला सोबत नेत होती. तरुणीच्या प्रियकराने भाचीशी आपल्या भाच्याचे सूत जुळून दिले. दोन्ही युवकांनी मावशी व तिच्या भाचीला एका बंद घरात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र 14 वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात दोन्ही युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदयाल पंचम दांडेकर 27 वर्ष वाठोडा आणि रोहन अशोक बिजरे 19 वर्ष वाठोडा अशी आरोपींची नावे आहे. वाठोडा परिसरात राहणारी 18 वर्षीय तरुणीची रामदयाल दांडेकर याच्याशी 4 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरून मैत्री झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तिने 14 वर्षीय भाचीला प्रियकराला भेटायला जाताना सोबत नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मावशीचे प्रेम प्रकरण व्यवस्थित सुरू होते. मात्र या दरम्यान मावशीचा प्रियकर रामदयाल याने प्रियसीच्या भाचीलाही प्रियकर शोधून देण्याचे ठरवले. गेल्या महिन्याभरापूर्वी मावशीच्या प्रियकराने आपला भाचा रोहन बिजरे याला सोबत आणले. त्या दोघांची एकमेकाशी ओळख करून दिली आणि त्यांना प्रेमसंबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे मावशी व भाची या दोघेही आपापल्या प्रियकरांसोबत भेटायला जात होत्या. मावशी व भाचीला दोनही युवकांनी फिरायला जाण्यासाठी तयार केले. दोघी दुपारी 12 वाजता घराबाहेर पडल्या. त्या दोघींनाही प्रियकरांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरात असलेल्या एका बंद घरी नेले. तेथे दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरानंतर 14 वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. मुलीच्या आईने वाठोडा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 17 वर्षाची एक नाबालिका मुलगी आहे. तिची ओळख सोशल मीडिया मधून जो आरोपी आहे, मेन आरोपी याच्यामध्ये राम तांडेकर याच्याबरोबर 4 वर्षापूर्वी झाली होती. त्याच्यावर त्यांचं ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते 4 वर्षापासून एकमेकांसोबत होते. जी मोठी मुलगी आहे 17 वर्षाची, तिचीच भाची जी आहे ही मावशी लागते तिची. ती भाची हे एकमेकांबरोबर राहत असल्यामुळे रामबरोबर ओळख झाली आणि रामचा जो भाचा जो आहे दुसरा आरोपी यामधील त्याच्याबरोबर ओळख झाली. त्याचं नाव आहे रोहन बिजरे. आणि ह्या दोघांनी दोघं आणि ह्या दोघी मिळून ह्या दोघांनी त्यांना फूस लावून एका ठिकाणी नेलं हुडकेश्वर हद्दीमधील आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार वगैरे केलेले आहेत. त्या प्रकारे आपल्याला त्यांच्या घरच्यांनी येऊन पोलिसांना माहिती दिली आणि आपण त्याप्रमाणे फिर्याद दाखवली.